जय शिवराय। तर आजच्या या आपल्या गडपट मोहिमेमध्ये आपण बघणार आहोत चंदगड तालुक्यातील कोल्हापूरपासून जवळपास 130 किलोमीटर या अंतरावरती असणारा किल्ला पारगड व किल्ले कलानिधीगड आज आपण बघणार आहोत व तेथील ऐतिहासिक वस्तू, ऐतिहासिक वारसा याबद्दल आपण। Thank you.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सवंगडी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी 1671 मध्ये शिवगड स्वराज्यामध्ये आणला. त्याच्यानंतर 1674 या साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे पोर्तुगांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पारगड हा किल्ला वसवला आणि त्या ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना या किल्ल्याची किल्लेदारी दिली व त्यांच्यासोबतच जे शिवगडाच्या लढ्यामध्ये असणारे शेलार मामा हे देखील रायबा मालुसरे यांच्यासोबत या किल्ल्यांवरती आले. तर किल्ला हा बघायला गेला तर आपण जावळीचे खोरे आणि प्रतापगडावरती गेल्यानंतर जसं जावळीचं खोरं आपल्याला दिसतं तशा पद्धतीने हा सगळा आपल्याला नजारा दिसतो. एकदम घनदाट झाडी वृक्ष आणि कुठेही म्हणजे कुठलाही हत्ती जरी चालवला आला तरी दिसणार नाही अशा प्रकारचं हे घनदाट जंगल आपल्याला सभोवताली पूर्णपणे दिसतं. या जंगलामध्ये जसं आपल्या महाबळेश्वर आपण गेलो तर महाबळेश्वरमध्ये गेल्यामुळे आपल्याला औषधी वनस्पती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा औषधी वनस्पती आपल्याला भेटतात. तसंच ह्या पारगडच्या आजूबाजूला जे जंगल आहे त्या जंगलामध्ये आपल्याला भरपूर प्रकारच्या अशा औषधी वनस्पती आपल्याला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हा किल्ला बांधला त्यावेळेला रायबा मालुसरे यांना या त्यांनी एक आज्ञा केली की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा किल्ला अजिंक्य राहिला पाहिजे, हा कुणीही घेता कामा नये. रायबा मालुसरेंनी जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांनी हा शब्द पाळला. त्यानंतर अजूनही तानाजी मालुसरे यांचे रायबा मालुसरे यांचे 11वे वंशज यांनी अजूनपर्यंत हा म्हणजे ह्या किल्ल्याची देखरेख करणे ह्या किल्ल्यावरती आपलं एक वर्चस्व ठेवणे दरवेळी असेल तो झेंडा बदलणे असेल किंवा ह्या किल्ल्याची देखरेख करण्याचं काम अजूनही मालुसरे परिवार आणि शेलार मामा यांचे परिवार या गडावरती अजूनही आपल्याला करताना दिसतात. गडावरती आपल्याला ज्या वेळेला 1689 या साली औरंगजेबाचा मुलगा शहजादा आलमदम आणि ह्या गडावरती स्वारी केली. गडावरती जिंकण्यासाठी मोगलांनी भरपूर प्रकारे स्वारी केली कारण गड हा सांगितल्याप्रमाणे कधीही कुणालाही जिंकता आला नाही. ज्या वेळेला औरंगजेबाचा मुलगा हा गड जिंकण्यासाठी आला आणि गडावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यानं स्वारी केली त्यावेळी देखील त्याला त्या म्हणजे गड न जिंकताच त्याला परत जावे लागले. गड न जिंकताच त्याला ह्या गडावरून परत जावे लागले. त्यानंतर 1689 या सालापासून पुढेपर्यंतही अजून हा गड अशा प्रकारेच अजिंक्य राहिलेला आहे. 1689 ह्यावेळी तोफखाना प्रमुख या किल्ल्यावरचे तोफखाना प्रमुख होते विठोजी म्हणून ते यावेळी धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी होत्या तुळसाबाई यांनी या सखी गेल्या
असं ते गेल्यानंतर अजूनही आपल्याला त्या गडाच्या पुढे पुढे आपण गेल्यानंतर अजूनही आपल्याला विठोजींची आपल्याला समाधी बघायला मिळते. गडावरती हा खूप म्हणजे गड हा स्वराज्याचं एक शेवटचं टोक असल्यामुळे त्या गडाला शिवाजी महाराजांनी पारगड असे नाव दिले. हा असा भरपूर मोठ्या प्रमाणाचा असा इतिहास असणारा हा किल्ला आहे. ना झाला मजकडून कधीही इतिहासाचा सर्वांगिक अभ्यास, कळाला मात्र राजे आपणाकडूनच अर्थ स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा ध्यास.